लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या बार आणि परमिट रूमचं कुलूप तोडून चोरट्यांनी विविध कंपन्यांचा सुमारे लाखाचा मद्यसाठा लंपास केला ही घटना इचलकरंजीतील औद्योगिक वसाहतीमधील कल्याण केंद्राजवळ घडली या प्रकरणी तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी इथं औद्योगिक वसाहतीमधील कल्याण केंद्राजवळ प्रकाश पवार यांच्या मालकीचं हॉटेल ब्ल्यू मून बार रूम आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यापासून हा बार बंद होता या बारचं गेट आणि दरवाजाचं कुलूप तुटल्याची माहिती पोवार यांना मिळाली त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता बारमधील लाकडी कपाट शोकेस फ्रीजमधील विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या गायब झाल्याचं आढळलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पाहिल्यानंतर तोंडाला मास्क लावून आलेल्या तिघांनी विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या पोत्यात भरून नेल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी पवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तिघांनी शहाण्णव हजार आठशे पाच रुपयांच्या व्हिस्कीच्या बाटल्या लंपास केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे